क्षेत्र भेटीचं महत्त्व आणि आवश्यकता आपण हे बघणार आहोत. याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे प्रत्यक्ष अनुभव. आता प्रत्यक्ष अनुभवामध्ये म्हणजे आपण भौगोलिक संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव घेणे. आता प्रत्यक्ष अनुभव म्हणजे नळदुर्गमधील उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गमधील लोकजीवन आणि तसंच अलिबाग रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील लोकजीवन याच्यामध्ये कसा विद्यार्थ्यांना अनुभव आला की तिथील येथील मृदा येथील भूरूपे येथील वनस्पती इथं काटेरी झुडपी अशी वनस्पती आपल्याला आढळती. पण जसा जसा विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू झाला तसं तसं त्यांना हवेमध्ये वातावरणामध्ये फरक जाणवू लागला आणि इकडं भात शेती म्हणजे रायगड जिल्ह्यापासून त्यांना भात शेती या सगळ्यांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव यायला लागला. तर हा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला क्षेत्र भेटीची हे महत्त्व आहे की इथं प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता येतो. नंतर सहसंबंध जाणून घेणे. सहसंबंध जाणून घेणे म्हणजे काय की मानव आणि पर्यावरण याच्यामधला सहसंबंध काय. तर आता उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथील पर्यावरण वातावरण हवामान हे वेगळे आणि मग त्या हवामानावर अवलंबून असलेलं त्यांचं लोकजीवन. तसंच अलिबागमध्ये म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील लोकजीवन हे वेगळं म्हणजे तिथं भात पिकवला जातो म्हणून त्यांच्या खाद्यसंस्कृती भात त्याच्यावर ते जास्त भर दिला जातो म्हणून हा सहसंबंध आपल्याला जाणून घेता येतो. नंतर परिस्थितीचा अभ्यास. तर क्षेत्रभेटीची आवश्यकतामध्ये परिस्थितीचा अभ्यास म्हणजे याच्यामध्ये आपण ऐतिहासिक सांस्कृतिक आर्थिक या सगळ्या परिस्थितीचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करता येतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे क्षेत्रभेटीची पूर्वतयारी. आता क्षेत्रभेट आता एखादी आपण क्षेत्रभेट देतोय क्षेत्रभेट द्यायच्या वेळेला आपल्याला सगळ्यात प्रथम क्षेत्रभेटीचं ठिकाण निश्चित करावं लागतं की आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे. आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी जायचं आहे, पठारावर जायचं आहे, मैदानात जायचं आहे, एखाद्या कारखान्याला भेट द्यायची आहे किंवा एखाद्या शेताला भेट द्यायची आहे. आपल्याला ते ठिकाण निश्चित करावं लागतं आणि मग त्या ठिकाणांकडे जाण्याचा कालावधी किती असेल कसा असेल ते आपल्याला निश्चित करावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला वाहतूक साधने बघावी लागतील की आपल्याला कोणत्या वाहतूक साधनाने तिथपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणून सगळ्यात पहिला पॉईंट क्षेत्रभेटीचं आपल्याला आधी ठिकाण निश्चित करावं लागणार आहे. तर ही क्षेत्रभेटीची पूर्वतयारीमधला पहिला पॉईंट आहे की क्षेत्रभेटीचं आपल्याला ठिकाण निश्चित करावं लागतं म्हणून. दुसरं आहे क्षेत्रभेटीचा हेतू निश्चित करणे म्हणजे याच्यातून आपल्याला काय अध्यापन निष्पत्ती घेता येईल म्हणजे याच्यातून आपला काय क्षेत्रभेटीचा हेतू काय की आपण कशासाठी तिथून आपल्याला काय आपल्याला मिळणार आहे किंवा काय आपण अध्ययन घेणार आहे काय निष्पत्ती निघणार आहे. तर तो म्हणजे आता समजा आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी भेट द्यायची आणि त्याच्याचसाठी आपल्याला समुद्र किनाऱ्याला आपण भेट द्यायची. मग समुद्र किनाऱ्याचं हवामान आणि थंड हवेचं हवामान या दोघांमध्ये तुलना करावी लागेल की आपल्याला इकडे काय फरक जाणवला थंड हवेच्या ठिकाणी आणि आपल्याला समुद्र किनाऱ्यावर वातावरणात हवामानात काय फरक जाणवला या दोघांमधील आपल्याला फरक जाणवला मग ही याच्यातून ही अध्ययन निष्पत्ती निघाली. हा क्षेत्रभेटीचा हेतू निश्चित करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अत्यावश्यक कागदांची पूर्तता. आता आपण ठरवलं की मला पठारावर जायचं आहे मला थंड हवेच्या ठिकाणी जायचं आहे तर आपण प्रत्यक्षरित्या आपण लगेच निघून तिथं जाणार नाही तर त्याच्यासाठी आपल्याला परवानगी पत्रे. आता समजा आपल्याला कारखान्याला भेट द्यायची आहे मग कारखान्यामधील जे संस्थापक आहे किंवा ते जे संस्था चालवणार आहे त्यांच्यासाठी आपल्याला त्यांची आधी परवानगी घ्यावी लागेल आणि ती परवानगी घेतल्यानंतरच त्या सगळ्या कागदांची पूर्तता करावी लागेल. आपल्याला प्रश्नावली तयार करावी लागेल की आपण तिथे गेल्यानंतर कोणकोणते प्रश्न विचारणार आहे काय विचारणार आहे या सगळ्या अत्यावश्यक कागदांची पूर्तता करावी लागेल. हे आहे क्षेत्रभेटीची पूर्वतयारी. ही सगळी पूर्वतयारी झाली की मगच आपण एखादं ठिकाणी जाऊ शकतो.